राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. शरद पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयावर शरद पवार यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळला असेल अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. शरद पवार यांचा अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे. एक व्यक्ती किंवा माणूस म्हणून बोलायचं झालं तर त्यांचं वय किंवा त्यांना असलेला आजार याचा विचार करून हा निर्णय त्यांनी घेतला असावा. शरद पवार हे कामात वाघ आहेत. ते काम करतात मात्र कुठेतरी थांबायला हवं, त्यामुळे ते थांबले असावेत असं राजू पाटील म्हणाले. तसंच शरद पवार यांच्या इतपत मोठा मी नाही, मात्र एकंदरीत ज्या काही हालचाली सध्या चालू होत्या ऐकण्यात येत होतं, कदाचित त्या अफवा असतील तर त्या कुठेतरी थांबाव्यात यासाठी शरद पवार यांनी मास्टर स्ट्रोक खेळला असेल अशी प्रतिक्रिया मनसे आमदार राजू पाटील यांनी दिली आहे. हा त्यांचा पक्षांतर्गत विषय आहे आणि एक व्यक्ती किंवा एक माणूस म्हणून बोलायचं झालं तर त्यांचा जो वय किंवा त्यांना असलेला आजार याचा विचार करून त्यांनी त्या अर्थात माननीय रावसाहेब त्या दिवशी मुलाखतीत बोलले की कामात वाघ आहेत, परंतु ते काम करतात, परंतु कुठेतरी थांबायला हवंय आणि ते थांबले असावेत. परंतु ते पवारसाहेब आहेत, त्यांच्यावर एवढं मोठं भाष्य करण्यासारखा एवढा मोठा मी नाही आहे. परंतु एकंदरीतच ज्या हालचाली चाललेल्या होत्या किंवा ऐकण्यात येत होत्या, अफवा असतील कदाचित, तर त्या कुठेतरी थांबावा यासाठी त्यांनी हा मास्टर स्ट्रोक खेळला असेल. न्याय दरबार, डोंबिवली.